नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय. धार्मिक क्षेत्रात कार्यरत राहताना स्वामी जनार्दन महाराजांचा वारसा घेऊन जाज्वल्य हिंदुत्व जागवत शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जय बाबाजी भक्त परिवार आणि नाशिककरांच्या बळावर निवडणूक लढविणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपला वचननामा प्रकाशित केलाय. शेती, शिक्षण, पर्यटन, साहित्य, आरोग्य या मुद्द्यांना त्यांनी वचननाम्यात प्राधान्य दिलंय. निवडून आल्यास टक्केवारीला आपल्या कामात थारा राहणार नाही असंही त्यांनी नमूद केलंय. जगद्गुरु जनार्दन स्वामी मोरी महाराज यांच्या चरणी, तसेच भारत मातेच्या चरणी आणि भारत मातेने जे सुपुत्र दिले त्यांचे आदर्श आपण आजही हिंदुत्व कमी पडतील असे सर्व आदर्श, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंदांचे महात्मा फुले असतील, इतर भागात सर्व शास्त्रातील वीर असतील, यांच्या चरणी वंदन करू, या भूमातेला वंदन करू. आज या ठिकाणी आपण 2024 लोकसभा नाशिकची सुरू झालेली आहे आणि जोरात वादळ बघा, वादळसुद्धा नैसर्गिक वादळ आलं आणि भव्य वादळसुद्धा या नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून प्रथमदा या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही वचननामा या ठिकाणी सादर होत आहे आणि त्या वचननामा सादर करत असताना उपस्थित असलेले आमचे सर्व आश्रमीय संत, ज्यामध्ये स्वामी ज्ञानेश्वरी महाराज असतील, ब्रह्मचारी अभिनोक्तेश्वर महाराज असतील, ब्रह्मचारी रामानंद असतील, आमचे विष्णू महाराज असतील, इतर सर्व मान्यवर यांच्या हातात उल्लेख केला, हे सर्व मान्यवर बाबांच्या परिवारातील सर्व राजांच्या हातात गुरुभक्त, तसंच आपण या ठिकाणी सर्व पत्रकार म्हणून आणि इतरही सर्व नागरिक किंवा राजा किंवा या ठिकाणी या नाशिकचे भीमपुत्र या सर्वांचं प्रथमता जोरदार कार्यक्रमाप्रमाणे राष्ट्राय स्वाहा, राष्ट्राय हितमाम या माध्यमातून एक लढावा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिलेला आहे. तो नारा म्हणजे लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प सुद्धा राजकारणाचा. तर पहिलं मुद्दा या ठिकाणी की आम्ही जे बोलणार ते करणार आणि जे करणार ते बोलणार. मात्र बघा, जनम स्वामींनी त्याही पुढे जाऊन आम्हाला सांगितलं नुसतं बोलायचं तेच कारण जे करते बोलायचं, एवढंच नव्हे तर न बोलता सुद्धा काही करून दाखवायचं हा सुद्धा त्या पुढचा बघा जनसामान्य आम्हाला उद्देश करत आहे. आणि म्हणून आम्ही जास्त बोलणार नाही, लक्षात घ्या पत्रकार, मात्र या नाशिकसाठी आजपर्यंत ज्यांनी काही केलं नसेल त्यांच्यापेक्षा काही ते आगळं वेगळं करण्याची भूमिका का मानस या विचार बघा आम्ही या ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे. म्हणून अशा या नाशिकच्या सेवेसाठी नवे नवे या भूमीचं ऋण बघा आमच्यावर, कारण या भूमीचं आम्ही अन्न खाल्लेलं आहे, या भूमीचं आम्ही पाणी पिलेलं असायचं. आणि म्हणून की प्रत्येकाचं कर्तव्य असतं ज्यांचे आपले उपकार झाले त्या ऋणाचं उतरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या लोकसभेच्या माध्यमी संधी बघा या जय बाबा भक्तिवाणीच्या माध्यमातून बाबांना मिळालेल्या आहेत आणि निश्चित बघा बाबांना खात्री आहे की या लोकसभेच्या माध्यमातून किंवा राजकारणाच्या माध्यमातून या जनता जनांचे जे काही ऋण आहेत, उपकार आहेत, ते देखील फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. गोदावरी नदी प्रदूषण, नाशिकमध्ये भव्य हनुमान मंदिराची उभारणी करणे इत्यादी मुद्दे त्यांच्या वचननाम्यात आहेत.